यादीमधलं आपलं स्थान आहे तर ते निश्चित राहतं. आणि त्यामध्ये बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तर त्याची एक महत्वाची भूमिका आहे. आपल्याला 50 प्रश्न असणार आहेत बुद्धिमत्तेचे, आणि ते आपल्याला आपल्याला ते प्रश्न जे आहेत तर ते जर आपण व्यवस्थित सोडवले, किमान आपले 40 प्रश्न बरोबर आले, त्या ठिकाणी आपला 80 मार्क्स पडले तर आपला स्कोर आहे तर तो 120 च्या आसपास होऊ शकतो. आणि जेव्हा आपण पेपर 2 मध्ये 120 चा जर स्कोर केला तर आपल्याला गुणवत्ता यादी बसून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे या विषयामध्ये असणारे सगळे बारकावे आहेत तर ते आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे जे सर्व प्रकरण आहेत बुद्धिमत्तेचे जर ते जर आपण व्यवस्थितपणे केले तर निश्चितपणे आपण 120 हा पेपर 2 आहे तर तो त्या ठिकाणी 120 च्या पुढे जाऊ शकतोय. आणि या बुद्धिमत्तेमधलं एक प्रकरण आहे घन, आणि त्या घनाच्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे आहेत, प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात आणि ते प्रश्न सोडवताना त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या ट्रिक्स वापरायचे आहेत याच्या संदर्भात काही माहिती आहे तर ती आपण आजच्या तासिकेमधून पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांकडे वही आणि पेन असलं पाहिजे, आणि आपण जे या ठिकाणी घेणार आहोत तर ते आपल्या वहीमध्ये असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं. आता हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या संदर्भात थोडंसं बोलतोय. घन या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी 4 विभाग आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा प्रश्न असा असतोय की एकच घन 3 वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्याचं निरीक्षण करून आपल्याला एखाद्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता त्या ठिकाणी अंक येणार आहे किंवा कोणतं अक्षर येणार आहे याच्यावरती प्रश्न असतो. त्याचबरोबर दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की समजा की आकृतीमध्ये दिलेलं जे काही आकृती आहे तिला जर आपण त्या ठिकाणी काय केलं, घडी मारली आणि एक घन तयार केला, आणि मग त्याच्या आधारे आपले प्रश्न विचारले जातात की त्या घडामध्ये समजा एखादा अंक आहे तर त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक असणार आहे. त्याचबरोबर एखाद्या अंका शेजारी कोणता अंक येणार नाही, जे अंक अक्षरे आणि बिंदू किंवा चिन्ह आहेत तर हे तुम्हाला त्या घनांवरती त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर तिसरा भाग याच्यामध्ये आहे की फक्त त्या ठिकाणी आपल्याला सोबतच्या आकृतीमध्ये घन किती आहेत, त्यानंतर मग त्या घनांमध्ये त्या ठिकाणी जमिनीला स्पर्श करणारे घन किती आहेत, त्याचबरोबर तिसऱ्या थरामध्ये किती घन आहेत आणि शेवटच्या थरामध्ये किती घन आहेत, दोन्ही मधला फरक किती आहे, अशा प्रकारचे प्रश्न आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक भाग आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीने की एक तुम्हाला त्या ठिकाणी घन दिला जातो, 4 बाय 4 बाय 4 सेंटीमीटरचा एक घन आहे आणि तो काय केला आपण त्याला सगळ्या बाजूने एका रंगाने रंगवलेला आहे. नंतर आपल्याला सांगितलं जातं की त्याचे आपण काय केले 1 बाय 1 बाय 1 चे कापून त्याचे छोटे छोटे तुकडे केले, आणि मग त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की एकूण तुकडे किती, म्हणजे एकूण घन किती झालेले आहेत, त्यानंतर ते एक बाजूने रंगीत असणारे घन किती आहेत, 2 बाजूने रंगीत रंग असणारे घन किती आहेत, 3 बाजूने रंग असणारे घन किती आहेत, असे किती घन आहेत की ज्यांना एकाही बाजूने रंग नाहीत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत तर ते याच्यावरती असू शकतात. आणि हे जे प्रश्न आहेत तर ते कसे सोडवायचे आहेत, 4 भागामध्ये हे प्रकरण विभागलेलं आहे. कोणत्याही भागावरती आपल्याला त्या ठिकाणी 2 प्रश्न हे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले जातात, त्यामुळे आपल्याला 4ही भाग त्या ठिकाणी अभ्यासणं आवश्यक आहे. आणि ते जे प्रश्न आहेत तर ते कसे असतात आणि ते कसे सोडवायचे आहेत तर याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. साधारणपणे आपण प्रत्येक प्रकरणाचे प्रत्येक भागाचे त्या ठिकाणी एक 2 उदाहरणं घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ते समजून घेणार आहोत. त्याच्या संदर्भात असणाऱ्या ट्रिक्स आपल्याला समजून घेतल्या तर आपल्याला यावरती असणारे प्रश्न आहेत तर ते सहजपणे सोडवता येणार आहे. तर ते जे प्रकरण आहे त्यातला पहिला भाग आणि त्याचे जे काही प्रश्न आहेत तर ते कसे असतात याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. आपल्याला एक समोर त्या ठिकाणी ब्लॅकबोर्डवरती ग्रीन बोर्ड वरती त्या ठिकाणी एक प्रश्न दिसतोय बघा, आणि तो प्रश्न त्या ठिकाणी कशा प्रकारे विचारला जातोय. इथे त्या ठिकाणी 3 घन दिलेले आहेत. प्रश्न असा विचारला जातो की तुम्हाला एकच घन 3 पद्धतीने ठेवलेला आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, असा प्रश्न असतो. इथे त्या ठिकाणी आपण 3 घन या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि इथे 3 प्रश्न दिलेले आहेत. तर कोणतेही 2 प्रश्न येऊ शकतात, त्या पद्धतीने प्रश्न कसे असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे घनामध्ये 1 समोर कोणता अंक येईल, ऑप्शन आहेत 2, 4, 6 आणि 5. दुसरा प्रश्न आहे घनामध्ये 4 शेजारी कोणता अंक येणार नाही, 5, 3, 2 आणि 1.
जो अंक त्या ठिकाणी चारच्या समोर असणार आहे, विरुद्ध पृष्ठभागावरती असणार आहे, तर तो कधी पण शेजारी येऊ शकत नाही. जे आपल्याला इथे काय विचारलेलं आहे फक्त थोडस वेगळ्या पद्धतीने विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तर घडामध्ये पाच हा अंक कोणत्या अंकाच्या शेजारी येणार नाही, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न आहे. तर हा जर प्रश्न असेल तर हा प्रश्न कसा सोडवायचा, त्यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची, तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला असे दोन घन निवडायचे आहेत की ज्याच्यामध्ये एक अंक त्या ठिकाणी कॉमन असला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी जर पहिला घन आणि दुसरा घन त्याच्यामध्ये एक अंक आहे तर तो कॉमन आहे, म्हणजे तो एक असेल, पाच असेल, सात असेल, कोणता पण असू शकतोय. दोन अंक जर कॉमन असेल तर ते आपण त्या पद्धतीने ते घेणार नाहीत. आणि एकच अंक कॉमन असणारे दोन घन आपण जर घेतले तर काय करायचं बघा, फक्त आपल्याला त्या ठिकाणी क्लॉक वाईज जायचं आहे आणि ते नंबर लिहायचे आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण काय केलं, क्लॉक वाईज गेलो आणि ते नंबर आपण लिहून ठेवले. तर ते कसे येणार आहेत बघा, तर पहिला या ठिकाणी तीन येणार आहे, दुसरा पहिला एक येणार आहे, दुसरा अंक तीन आहे आणि तिसरा अंक आहे तर तो दोन आहे. या पद्धतीने आपण गेलोय, ते आपण वरती लिहिले. आणि दुसऱ्या घणामध्ये पण आपण काय केलं बघा, त्याच पद्धतीने लिहिलंय, एक आहे, चार आहे आणि पाच आहे. आणि मग हे जे समोरासमोर येतात हे अंक कसे असणार आहे, तर ते विरुद्ध पृष्ठावरती असतात. जे दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावरती पाच असेल, तीनच्या विरुद्ध पृष्ठभागावरती चार असेल आणि एकच्या विरुद्ध भागावरती त्या ठिकाणी तो अंक याच्यामध्ये आता आलेला नाही, तर तो अंक त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे एकच्या विरुद्ध पृष्ठभागावरती काय असणार आहे, सहा असणार आहे. हे जर आपण ट्रिक्स वापरली तर त्या ठिकाणी आपण कोणत्याही घणाचं उत्तर आहे तर ते बरोबर काढू शकतोय. त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, एक अंक कॉमन असणारे दोन घण घ्यायचे आणि त्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे, या पद्धतीने त्यांचे जे नंबर आहे तर ते लिहून घ्यायचे. क्लॉक वाईज आपलं जायचं दोन्हीकडे पण, तुम्ही क्लॉक वाईज जाऊ शकता, अँटी क्लॉक वाईज जाऊ शकतात. आणि ते जे नंबर आहे तर ते नंबर आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि नंतर मग आपल्याला एकच्या विरुद्ध त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी एक नाही लिहायचं, तर आपण तिथे उरलेला जो अंक आहे तर तो त्या ठिकाणी लिहितोय. आणि आता आपल्याला मग जे उत्तर आकृती आहे तर ती तुम्ही करू शकतात किंवा याच्या आधारे पण तुम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. म्हणजे दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावरती पाच असेल, तीनच्या विरुद्ध पृष्ठभागावरती चार असेल आणि एकच्या विरुद्ध पृष्ठभागावरती सहा असणार आहे. तुम्ही इथं उत्तर आकृती जर तयार केली, एकच्या विरुद्ध पृष्ठभागावरती इथे सहा घेतला, त्यानंतर तीनच्या विरुद्ध पृष्ठभागावरती ते चार घेतला आणि दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावरती ते पाच घेतला, तर त्या ठिकाणी काय होणार आहे बघा, की आपली उत्तर आकृती तयार होणार आहे. याच्या आधारे पण तुम्ही उत्तर देऊ शकतात आणि या उत्तर आकृतीच्या आधारे पण तुम्ही उत्तर देऊ शकतात. तर प्रश्न बघा, घाडामध्ये एकच्या समोर कोणता अंक येणार आहे किंवा कोणता अंक येईल असा प्रश्न आहे. एकच्या विरुद्ध पृष्ठभागावरती किंवा त्याच्या समोर जो आहे तर तो अंक असणार आहे तर तो सहा असणार आहे. पर्याय क्रमांक तीन आपल्या बरोबर उत्तर असेल. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न विचारलेला आहे, घणामध्ये चारच्या शेजारी कोणता अंक येणार नाही. जो अंक चारच्या विरुद्ध पृष्ठभागावरती असेल तो त्या ठिकाणी कधी पण चारच्या शेजारी येऊ शकत नाही. चारच्या शेजारच्या पृष्ठभागावरती एक असेल, दोन असेल, सहा असेल आणि पाठीमागून पाच असणार आहे, तर तीन हा जो अंक आहे तर तो चारच्या शेजारी कधी येणार नाही, तो त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरती आहे. आणि मग उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन असणार आहे. याच पद्धतीने घणामध्ये पुढचा प्रश्न विचारलेला आहे की घणामध्ये पाच हा अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही. आता पाचच्या समोर जो अंक आहे तर तो त्या ठिकाणी काय येणार नाही, की पाचच्या शेजारील पृष्ठभागावरती येणार नाही. जर आपण पाचच्या शेजारच्या पृष्ठभागावरती पाहिलं तर एक आहे, तीन आहे, या खालच्या बाजूने सहा आहे आणि या बाजूने चार आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, दोन असणार आहे. पर्याय क्रमांक तीन. या पद्धतीने आपण काय करू शकतो की या घणाचे जी उदाहरण आहे तर ते सोडू शकतोय. म्हणजे एकदम साधी ट्रिक्स आहे की काय करायचं आहे आपल्याला, फक्त त्या ठिकाणी क्लॉक वाईज त्यांचे जे नंबर आहे तर ते लिहून घ्यायचे आहेत. फक्त त्या ठिकाणी काळजी घ्यायची आपल्याला, जर समजा हे जे नंबर आता एक इथे आहे आणि जर दुसरा इथे असला तर त्या ठिकाणी आपण तेच नंबर काय करायचे, पुढे रोटेट करून घ्यायचे आणि नंतर एकच्या खाली एक घ्यायचा आणि त्या पद्धतीने सोडवायचं. याच पद्धतीने आपण एक दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. एक दोन उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला याच्यामधले बारकावे आहे तर ते समजणार आहेत. आणि त्याच्यावरती जर आपला प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर आहे तर ते योग्य पद्धतीने काढता येणार आहे. त्याच्यामध्ये
प्रश्न दुसरा आपण बघतोय. प्रश्न तसाच विचारलेला असेल. एकच घन तीन पद्धतीने ठेवलेला आहे, त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रांनी, आपल्या वहीमध्ये हा जो प्रश्न आहे तर तो लिहायचा आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, एलच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? प्रश्न आहे, एलच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? ऑप्शन्स आहेत ए, पी, एम आणि एक्स. प्रश्न दुसरा याच्यावरती विचारलेला आहे, एमच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? एमच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? जे पर्याय आहेत ए, एल, पी आणि एक्स. तिसरा प्रश्न विचारलेला आहे, एक्सच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? जे ऑप्शन्स आहेत ए, एल, पी आणि वाय. बघा, दुसरा प्रश्न आहे, याचं आपण निरीक्षण करूया. आणि या प्रश्नामध्ये देखील आपण त्या पहिल्या प्रश्नानुसारच त्या ठिकाणी काय करणार आहोत, क्लॉकवाईज जाणार आहोत. आता आपल्याला दोन घन निवडायचे आहेत. ते निवडताना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एकच जे अक्षर आहे तर ते कॉमन असलं पाहिजे. जर आपण दोन अक्षर कॉमन निवडले तर आपलं उत्तर आहे तर ते चुकू शकतं. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं, हे दोन अक्षर निवडले तर काय, हे दोन घन निवडले तर काय होणार आहे, वाय आणि पी आहे, इथं पण वाय आणि पी आहे. मग ते आपल्याला ते जे उत्तर आहे तर ते चुकीचं येऊ शकतं किंवा त्याच्या खाली तेच नंबर येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला असे दोन घन निवडायचे की ज्याच्यामध्ये एकच अक्षर कॉमन आहे. त्या पद्धतीने आपण घन एक आणि घन दोन या दोन घनांची निवड केली. त्याच्यामध्ये काय आहे, ए अक्षर आहे तर ते कॉमन आहे. आणि मग आपण काय करतोय बघा, या पद्धतीने जातोय पुन्हा घड्याच्या काट्याच्या दिशेने. क्लॉकवाईज आपण गेलो आणि ते नंबर आहे तर ते आपण काय केले, ते अक्षर एका खाली एक लिहून घेतलंय. पहिला एम आहे, नंतर ए आहे आणि नंतर एक्स आहे. या पद्धतीने गेलो आपण. हा एम लिहिला, ए लिहिला आणि एक्स लिहिला आहे. त्याच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे अक्षर लिहायचे आहेत वाय, पी आणि ए. पण आपला असे लिहून चालणार नाही. याचं कारण काय आहे की आपल्याला ए खाली ए यायला पाहिजे. तर मग आपण हे जे आहे तर ते पुढे सरकून घेणारे असते. त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ए जो आहे तर तो इथे येणार आहे, वाय जो पुढचा आहे तर तो इथे येणार आहे आणि पी इथे येणार आहे. या पद्धतीने आपण बदल करतोय. आणि नंतर मग जे आपण सुरुवातीला काय केलंय, वाय पी ए असं लिहून घेतलंय. पण आपल्याला काय पाहिजे, ए खाली ए यायला पाहिजे. या सिक्वेन्सने पुढे जायचं आहे. त्या ठिकाणी वाय ए नंतर काय येणार आहे, वाय येणार आहे तर पी येणार आहे. ही खालचे आपण त्या ठिकाणी पुसून टाकूया. आता हे जे अक्षर आहे तर ते एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे. पण उरलेलं जे अक्षर आहे तर ते कोणतं आहे, एल आहे. एल कुठे घ्यावं लागेल, आपला एच्या खाली. दोन्हीकडे पण ए आहे, इथे तुम्ही कुठे पण एल घेऊ शकता. आणि त्या पद्धतीने आपले काय होणार आहेत, एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावरती असणारे जे अक्षर आहे तर ते त्या ठिकाणी तयार होणार आहेत. उत्तर आकृती जर आपण पण करायची असेल तुम्ही करू शकता. ही पहिली आकृती आहे तर ती उत्तर आकृती तुम्ही करू शकता. आणि त्यामध्ये
या पद्धतीने एकमेकांची विरुद्ध अक्षर आई तर ती लिहू शकता. ए च्या विरुद्ध तुम्ही इथे एल लिहिलं आहे, नंतर एन च्या विरुद्ध पी येणार आहे आणि एक च्या विरुद्ध वाय येणार आहे. या पद्धतीने पुराकृती झाली. आणि नंतर आपण या प्रश्नांकडे आलो तर बघा, एल च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येणार आहे, एल च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणतं अक्षर आहे, ए आहे. इथे पण तुम्ही पाहू शकता एल च्या विरुद्ध पृष्ठभागावरती ए हे अक्षर आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, एमच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही. एमच्या शेजारी जे अक्षर एमच्या काय असेल, विरुद्ध पृष्ठभागावरती असेल असणार आहे, तर ते अक्षर त्या ठिकाणी एमच्या शेजारी येऊ शकत नाही. एमच्या शेजारचे अक्षर ए आहे, एक्स आहे, एल आहे आणि वाय आहे. एमच्या विरुद्ध असणारं जे पी आहे तर ते एमच्या शेजारी येणार नाही. आणि मग तुमचं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 3 पी असणार आहे. याच पद्धतीने तिसरा प्रश्न आहे, एकच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणतं अक्षर येणार आहे. एकच्या विरुद्ध पृष्ठभागावरती त्या ठिकाणी पाहिलं तर ते काय आहे, वाय आहे. तुमचं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 4 असेल. या पद्धतीने एक प्रश्न आहे तर तो आता विद्यार्थ्यांसाठी मी देणार आहे. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी काही टिंब वापरलेले आहेत आणि त्याच्यावरती जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण सगळ्यांनी सोडवायचे आहेत आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाटतं जे ट्रिक्स आहेत ती मला सगळ्यांना थोडीफार समजली असेल. आणखी एखाद्या उदाहरण नंतर ती आणखी क्लिअर होऊ शकते. त्या पद्धतीने तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांची उत्तरे बरोबर असतील त्यांनी त्या ठिकाणी आपले हँड राईज करायचे आहेत. तिसरा प्रश्न आहे, पुन्हा प्रश्न तसाच असणार आहे. एकच घन 3 वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेला आहे, त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. वरच्या पृष्ठभागावरती एक टिंब आहे, या पृष्ठभागावरती 3 टिंब आहेत, या पृष्ठभागावरती 2 टिंब आहेत, इथे 1 टिंब आहे, इथे 2 टिंब आहेत, या पृष्ठभागावरती 5 टिंब आहेत. आणि शेवटच्या त्या ठिकाणी असणाऱ्या गणावरती वरच्या पृष्ठभागावरती 5 टिंब आहेत, या पृष्ठभागावरती 3 टिंब आहेत आणि या पृष्ठभागावरती 4 टिंब आहेत. प्रश्न विचारलाय, 5 बिंदू असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणतं पृष्ठ असेल. 5 बिंदू असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते पृष्ठ असेल किंवा किती बिंदू असणारे पृष्ठ असेल. पर्याय आहे 3, 2, 4 आणि 1. प्रश्नवाईट आपल्याला लिहून घ्यायचं आहे. 1 बिंदूच्या लगतच्या पृष्ठभागावर किती बिंदू असलेला पृष्ठ येणार नाही.
पर्याय समोर लिहितोय, 3, 6, 4 आणि 5. त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे, 2 बिंदूच्या विरुद्ध पृष्ठावर किती बिंदू असलेले पृष्ठ येणार आहे. सहा, 3, 4 आणि 1. प्रश्न सर्वांनी लिहिलेला आहे. या ठिकाणी 11 विद्यार्थी आहेत, तर त्यांचे हँड राईज आहेत. खूप सारे विद्यार्थ्यांची उत्तरं येत आहेत. हॅलो सर, हँड राईज विद्यार्थ्यांना अनम्यूट करतो. हा सर, केलेलं आहे एका मुलाला, केलेलंय मी. समाधानी आता इथं सर, T1 काही सांगतोय, एक मिनिट मी सांगतो त्याचं नाव. या तीनही गाण्यांचं आपण निरीक्षण केलंय, आपल्याला कोणते दोन गाणे निवडायला ऍक्सेस दिलेला आहे. देवकर बोलू शकतो तू अनम्यूट करून. हॅलो, हा देवकर, हा तू अनम्यूट कर स्वतःला. आहेस का तू? राजेंद्र देवकर नावानं कोण जॉईन मुलगा. येस सर, एकच मिनिट. ओके ओके. हॅलो देवकर. येस सर. ते समजले तुला? हो. आता मला सांग तू, आता कोणते दोन गणे वाढणार आहे सर? फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड निवडले तर नाही येणार ना. त्याच्यामध्ये दोन जे पृष्ठभाग आहे तर ते इक्वल आहेत, बरोबर आहे ना? हो. तर तुला काय करावं लागेल, फर्स्ट अँड थर्ड घ्यावं लागेल किंवा सेकंड आणि थर्ड घ्यावं लागेल. ओके, सेकंड आणि थर्ड घे आणि चेक करून मला उत्तर सांग. येस सर. हा, इथे 5 बिंदू आहेत, इथे पण 5 बिंदू आहेत, इथे 3 आहेत आणि इथे 4 आहेत.
सर पाचच्या विरुद्ध तीन बिंदू येतील ना? पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावरती तीन बिंदू येणार आहे. बरोबर आहे, अगदी छान सांगितलंय. आणखी सांगता येईल की तुला दुसरं काय येते? सर थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, एक मिनिट. आवाज येतोय माझा? यस सर. देवकर झालंय का? यस सर. सेकंडच सर सेकंडच तीनच उत्तर येईल. हा ठीक आहे, पुन्हा एकदा आपण चेक करूया, व्यवस्थित बघा आणि म्यूट कर तुझं माईक. हे बघ, आता आपलं काय करायचं आहे, असे गण निवडायचे की ज्याच्यामध्ये एकच त्या ठिकाणी असणारा जो काही पृष्ठभाग आहे तर तो कॉमन असला पाहिजे. आपण पहिले दोन नाही निवडू शकत, कारण की त्याच्यामध्ये एक आहे, इथे पण एक आहे, इथे दोन आहे आणि इथे पण दोन आहे. जर आपण हे दोन पृष्ठ दोन त्या ठिकाणी असणारे गण आहे तर ते निवडले आणि या पद्धतीने आपण काय केलंय, क्लॉकवाईज गेलो. त्यांचे जे पृष्ठ आहे त्यांचे आपण आता नंबर लिहू, कारण की आपण पॉईंट लिहिलाय आपल्याला जास्त वेळ जाईल. आपण काय केलं, समजा इथं एक लिहिलाय, त्यानंतर पाच लिहिलाय, पाच बिंदू असणारा पृष्ठभाग, नंतर काय केला, दोन लिहिला. या पद्धतीने आपण गेलोय क्लॉकवाईज, पहिलं दुसरं आणि तिसरं. इथे दोन लिहिले. त्यानंतर या पुढच्या गणामध्ये पहिले आपण काय केले, पाच घेतले. त्यानंतर कोणता येणार आहे, चार बिंदू असणारा पृष्ठभाग येणार आहे आणि नंतर तीन बिंदू असणारा पृष्ठभाग येणार आहे. तर आपल्याला असं घेऊन चालणार नाही, कारण की आपलं काय करावं लागेल, पाचच्या खाली पाच यायला पाहिजे. म्हणजे आपलं काय करावं लागेल, हे जे नंबर आहे तर ते पुढे सरकावे लागतील, ते पुन्हा असे जाणार आहे. जर पाचच्या पुढचा नंबर आपण घेतला म्हणजे पाच इथं आलाय, त्याच्या पुढे काय आहे, चार आहे तर तो चार इथे येईल आणि तीन जो आहे तर तो इकडे येईल. आता हे मधले आपण पुसून टाकूया. हे जे आहे तर ते एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावरती असणार आहे. जे काही टिंब आहे तर ते आपल्या पाहायला मिळतील आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी आपण जर पाहिलं पाच बिंदू असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती किती बिंदू असणारा पृष्ठ येणार आहे, तर पाचच्या विरुद्ध त्या ठिकाणी काय आहे, पाच आहे. पाचच्या विरुद्ध पाच चालेल की आपल्याला नाही चालणार, आपल्याला काय करावं लागेल, इथं कोणता नंबर नाही राहिला, म्हणजे कोणता नंबर राहिलेला आहे तर तो पाहावा लागेल. कोणता राहिलाय, एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, पाच आणि इथे सहा घ्यावं लागेल. पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावरती त्या ठिकाणी काय येणार आहे, सहा येणार आहे. पाच बिंदू असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती किती बिंदू असणारा पृष्ठभाग येणार आहे, पाचच्या विरुद्ध किती येईल, सहा येईल. परत एकदा चेक करू आपण, एक पाच दोन आणि दुसरं काय आहे, पाच चार आणि तीन. आपलं काय करायचं आहे, पाचच्या खाली पाच घ्यायचं आहे, म्हणजे पाच इथे येणार आहे, चार इथे येणार आहे आणि तीन इथे येणार आहे. मधले आपण पुसून टाकले, एकच्या विरुद्ध तीन येणार आहे, एकच्या विरुद्ध तीन येईल, पाचच्या विरुद्ध सहा येणार आहे आणि दोनच्या विरुद्ध चार येणार आहे. तर पाचच्या विरुद्ध असलेल्या पृष्ठभागावरती किती बिंदू असणारा पृष्ठभाग येणार आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, ते पाचच्या विरुद्ध सहा असणार आहे. इथे प्रश्नामध्ये थोडस चूक असू शकते. एक्सक्यूज मी, दुसरा प्रश्न आहे. हा सर. हा सर, आपण जर फर्स्ट आणि सेकंड क्यूब घेतला तर त्यानुसार पाचच्या विरुद्ध पृष्ठावर तीन बिंदू येतात. आपण फर्स्ट आणि सेकंड नाही घेऊ शकत ना, आपल्याला दोन दोन म्हणजे आपल्याला जर ही ट्रिक वापरायची असेल तर आपण काय करू शकतोय, असे बिंदू घेऊ शकतोय की त्या ठिकाणी काय आहे, एकच पृष्ठभाग कॉमन असणार आहे. समजतंय तुला सर? पण जर पहिल्या दोन गणात पाहिलं तर एक आणि दोन बिंदू हे कॉमन आहेत आणि तीन आणि पाच वेगळे, तर मग ते एकमेकांच्या अपोजिटच असतील ना? ठीक आहे, आपण उत्तर आकृती जर इथं केली समजा ती बघ कशी होईल, एकच्या विरुद्ध पृष्ठभागावरती तीन येणं येणार, बरोबर आहे ना? हा तो लगतच्या पृष्ठभागावरती आहे. ठीक आहे, प्रश्नामध्ये थोडीशी गडबड असू शकते बरं का, कारण ते गण देताना त्या ठिकाणी कसे दिलेले आहे त्याच्यावरती तो प्रश्न असेल. त्या ठिकाणी
पहिलं घन त्यावेळेस काय होतं की चार घनांची आवश्यकता असते, काहीवेळेस त्या ठिकाणी तीन घन असेल तरी पण आपलं उत्तर येऊ शकते. म्हणजे तो तिसरा घन आहे तर तो त्या ठिकाणी चुकीचा आलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काय राहिलं, गडबड राहिली. बरोबर आहे ना? ते तुझं म्हणणं बरोबर आहे. एकच्या लगतच्या पृष्ठभागावर तीन आहे तर तो त्या ठिकाणी विरुद्ध येऊ शकत नाही. ठीक आहे ना? यस सर. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया. याच्यामध्ये त्या तिसऱ्या घनामध्ये काहीतरी म्हणजे चूक आलेली आहे, त्याच्यामध्ये एखादा बिंदू आहे तर तू मागे पुढे येऊ शकतोय आणि त्यामुळे थोडस कन्फ्युजन होऊ शकते. आणखी एक आपण घन बघूया ज्यामध्ये आपल्याला क्लिअर आहे, एक्झॅक्ट उत्तर आहे तर ते मिळू शकतं. म्हणजे काय होईल की असं कधी होत नाही की लगतच्या पृष्ठभागावरती त्या ठिकाणी विरुद्ध पृष्ठभाग असणारे जे बिंदू आहे तर ते येऊ शकत नाही. पुन्हा एक आपण प्रश्न बघूया, ते सगळ्यांची जी काही शंका आहे तर ती क्लिअर होईल. त्याच्यामध्ये बघा, बी ई आणि ए त्याच्यामध्ये एक घनामध्ये पॉइंट आहे तर ते काहीतरी गडबड झाली, त्याच्यामध्ये चूक आलेली असू शकते. ई सी आणि एफ आणि तिसरा जो घन आहे तो एफ डी आणि बी आहे. आणि याच्यावरती विचारले आता आपल्याला पहिला प्रश्न, आकृती 2 तळाच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल. दोनच प्रश्न आपण घेणार इथे. कोणते अक्षर येईल प्रश्न दिसतोय? ए बी बी आणि सी, त्यानंतर एच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल. कोणते अक्षर येईल? एफ सी बी आणि डी. एक प्रश्न आहे तर तो आपण चेक करतोय आणि या प्रश्नाची उत्तर आहे तर ते आपल्याला शोधायची आहे. आकृती 2 तळाच्या पृष्ठभागावरती कोणते अक्षर येणार आहे. जे आकृती 1 ही आहे, ही आकृती 2 आहे आणि आकृती 3 आहे. आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी कोणतं पृष्ठभाग आहे, कोणाच्या विरुद्ध आहे तर ते त्या ठिकाणी शोधावं लागणार आहे. आता आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत की एक पृष्ठभाग कॉमन असणारे 2 घन आहे तर ते निवडणार आहोत आणि त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला क्लॉकवाईज जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे तर ते पृष्ठभाग शोधायचे आहेत. आपण त्या ठिकाणी पाहिलं, पहिले 2 पृष्ठ घन पाहिले त्यामध्ये ई आणि ई एका ठिकाणी काय कॉमन आहे, बी वेगळा आहे, ए आणि त्याच पद्धतीने सी आणि एफ वेगळे आहेत. आपण 2 घनांची निवड केली, पहिले 2 घन आपण घेतले आणि त्या पद्धतीने त्यांच्यावरती त्या ठिकाणी आपण क्लॉकवाईज जे आहे तर ते अक्षर घेतले आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली उत्तर आकृतीकडे आपल्याला जायचं आहे. आपण लिहून घेतलंय बी ए आणि ई, त्याच पद्धतीने ई एफ आणि सी. आता आपल्याला ईच्या खाली ई पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करणार आहे ते पुढे सरकून घेणार आहे. ते ई जर आपण इथे घेतला तर पुढचं अक्षर आहे तर ते कुठे येणार आहे, इथे एफ आणि सी येणार आहे. जे आपण पुढे फिरवले ते असेल त्याच पद्धतीने काय केले, आपण ते रोटेट केले. तर ई जर आपण इथे घेतला त्याच्या पुढचं अक्षर आहे तर ते एफ इकडे येणार आहे, सी इथे येणार आहे. आणि या पद्धतीने एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी जे काय अक्षर आहे तर ते येतील. आता काय बघा, ई डबल झालेला आहे म्हणजे आपल्याला राहिलेलं जे अक्षर आहे तर ते तिथे टाकावं लागेल. आपण गणांचं निरीक्षण केलं तर कोणतं अक्षर राहिलेलं आहे, आपलं डी राहिलेलं आहे. डी टाकला आणि मग आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावरती असणारे जे अक्षर आहे तर ते मिळतात. उत्तर आकृती आपण तयार करूया. बीच्या विरुद्ध त्या ठिकाणी काय आहे, एफ आहे तर तो इथे आला. एच्या विरुद्ध पृष्ठभागावरती सी आहे तर तो इथे आला आणि ईच्या विरुद्ध पृष्ठभागावरती डी आहे तर तो इथे आला. या पद्धतीने आपण जर गेलो तर आपल्याला पुढचे जे घन आहे तर त्याच्यामध्ये त्या असणारे जे काही अक्षर आहे तर ते त्या ठिकाणी बरोबर मिळतील आणि
आपलं उत्तर पण आपलं शोधता येणार आहे. आता प्रश्न आहे, आकृती दोनच्या तळाच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येणार आहे? आकृती दोनची जी आहे तर तिच्या वरच्या पृष्ठभागावरती ई अक्षर आहे, त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरती त्या ठिकाणी आपला अक्षर विचारलेला आहे. देवकर सांगतोय का देवीकर? येस सर, डी इज द आन्सर. बरोबर आहे. त्यानंतर ए च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणतं अक्षर येणार आहे? सर सी ए. सी आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीने या ट्रिक्सने तुम्ही काय करू शकतात, एकच घन तीन वेगळ्या पद्धतीने ठेवला असता त्याच्यावरती जे प्रश्न आहे तर ते सोडू शकतात. याच पद्धतीने आता आपण या घन प्रकरणामधील दुसरा भाग आहे तर तो पाहणार आहोत. तो पण त्या ठिकाणी सोपा आहे, पण काय होतं की आपल्याला त्याची जी काही माहिती आहे तर ती असायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण दुसरा भाग आहे तर त्याची माहिती पाहणार आहोत. प्रश्न असतोय, सोबतच्या आकृतीला घडे घातले असता एक घन तयार होतो, घड्या घातल्यास घन तयार होतो, त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा तर विद्यार्थी प्रश्न लिहून घेतील. आणि याच्यामध्ये काही नंबर किंवा त्या ठिकाणी काही अक्षर असू शकतात. या पद्धतीने हा जो भाग आहे तर तो त्या ठिकाणी काय की आकृतीला आपल्या घडी घालायची आहे, किंवा आपण सांगितलं होतं की कागदाला घडे घालून त्या ठिकाणी घड तयार होईल आणि त्याचं निरीक्षण करून आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. दोन प्रश्न आपण याचे बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सहा या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल? ऑप्शन आहे 5, 2, 1 आणि 3. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, 3 च्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक येणार नाही? पर्याय आहेत 2, 5, 4 आणि 1. हे दोन प्रश्न आहेत आणि हा प्रश्न आहे किंवा ही आकृती आहे तर ती देखील आपल्याला 2 मार्कांना विचारली जाऊ शकते. सोबतच्या आकृतीला घड्या घातल्यास एक घन तयार होतो, त्याचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ही जी आकृती आहे तर तिचे जे काही 4 पृष्ठभाग आहे तर ते जर आपण त्या ठिकाणी काय केले, त्याची उत्तर आकृती काढण्याचा प्रयत्न केला तर कसं होणार आहे बघा. हे 4 पृष्ठभाग सलग आहेत, त्या ठिकाणी तुम्ही इथं 1 घेतला, इथं 2 घेतला, इथे खाली 5 घेतला आणि असं जर त्या ठिकाणी तुम्ही गेला तिथे काय येणार आहे, 6 येणार आहे. उरले 2 पृष्ठभाग आहे तर ते 3 आणि 4 हे तुमचे त्या ठिकाणी उत्तर आकृतीचे होतील. किंवा या आकृतीचं निरीक्षण केलं तुम्ही तर 1 आणि 5 एकमेकांच्या विरुद्ध असतात, त्यानंतर 2 आणि 6 हे एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि 3 आणि 4 हे जे 2 आहेत तर ते एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी असतात. आणि याच्या आधारे देखील तुम्ही काय करू शकता, त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात. आपलं तयार घन आहे, उत्तर आकृती आहे.
प्रश्न विचारलेला आहे की 6 अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक येणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं 6 विरुद्ध पृष्ठभागावरती काय येणार आहे, 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की 3 लगतच्या पृष्ठभागावरती कोणता अंक येणार नाही. जो अंक त्या ठिकाणी 3 काय असणार आहे विरुद्ध असेल तो त्या ठिकाणी काय येणार नाही, लगतच्या पृष्ठभागावरती येणार नाही. आणि मग 3 विरुद्ध पृष्ठभागावरती त्या ठिकाणी असणारा अंक आहे तर तो कोणता आहे, 4 आहे. हे जे प्रश्न आहे तर ते त्या पहिल्या त्या ठिकाणी प्रश्नापेक्षा थोडेसे सोपे पद्धतीचे असतात आणि हे पण प्रश्न त्या ठिकाणी आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे याच पद्धतीचा, त्याच्यावरती 2 प्रश्न असणार आहेत आणि त्याची उत्तरं आहे तर ती आपल्याला द्यायची आहेत. सगळ्यांनी हा प्रश्न लिहिलेला असेल. प्रश्न तोच आहे पुन्हा, सोबतच्या आकृतीला घड्या घातल्यास एक घन तयार होतो, त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी आकृती दिलेली आहे, तुम्हाला सांगितलेला घडी मारायची आहे आणि गण तयार करायचा आहे. तर ती प्रश्न पहिला विचारलेला आहे त्याच्या शेजारी पृष्ठभागावर कोणते अक्षर येणार नाही. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत सी बी एफ आणि डी. दुसरा प्रश्न आहे एफच्या विरुद्ध पृष्ठभागावर एफच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल. पर्याय आहेत डी बी आणि ए. कोण सांगते याचं उत्तर. खूप सारे विद्यार्थी आहेत. देवकर सांगतोय का. यस सर. हा सांग ना सर. फर्स्ट पहिला आहे ए च्या शेजारी शेजारील पृष्ठभागावरती कोणते अक्षर येणार नाही. सर बी हे उत्तर येईल कारण बी हे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर असेल. अगदी छान. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ते बी येणार आहे कारण की बी जो आहे तर तो काय आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरती आहे, तो शेजारी कधी पण येऊ शकणार नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतोय का. येस सर. त्याचं उत्तर डी डी येईल सर. बरोबर आहे. एफच्या विरुद्ध पृष्ठभागावरती डी असणार आहे. आणि तिसरा प्रश्न जर आपला असा विचारला गेला तर खालील पैकी कोणती आकृती आहे तर ती तयार घनाची आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं काय करायचं आहे, हा घन आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपण जर घन काढला आणि त्याच्यावरचे असणारे अक्षर आहे तर ते टाकून दिले तर कसे होईल बघा. ए सी बी हा जो आहे तर तो तळाचा भाग असेल आणि ई त्याच्या पाठीमागे असेल. या बाजूला डी आणि या बाजूला एफ. या पद्धतीने तुमची उत्तर आकृती होऊ शकते. आणि मग याच्यावरती तिसरा प्रश्न असं पण असू शकतोय की खालील पर्यायातील कोणती आकृती आहे तर ती तयार घनाची आहे किंवा तयार घनाची नाही. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, या आकृतीवरून घन आहे तर तो तयार करावा लागणार आहे. यानंतर तिसरा प्रकार आहे तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे हे सगळ्यांना समजलं असेल. 2 भाग झाले घनामधले. तिसरा भाग आपण पाहणार आहोत.
एक आकृती आहे तुमच्या समोर. देवकर दिसते का आकृती? यस सर. याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न पहिला विचारलाय, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण घन किती आहेत? तर आहे 48, 60. ऑप्शन आहेत 48, 60, 54. आणि 64. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, या आकृतीला सर्व बाजूने रंग दिल्यास तीन पृष्ठे रंगीत आहेत. असे किती घन आहेत? नाहीत 14, 16, 18 आणि 20. दोन प्रश्न आहेत बघा. प्रश्न पहिला विचारलेला आहे, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती घन आहेत? 48, 60, 54 आणि 64 आहेत. सर्वप्रथम काय करायचं बघा, आपल्याला या आकृतीमधले घन मोजताना या आकृतीमध्ये प्रत्येक थरामध्ये किती घन आहेत, कारण की ती आकृती वेगळ्या पद्धतीने कापलेली असू शकते. तर या आकृतीचं आपण निरीक्षण केलं, प्रत्येक थरामध्ये असणारे घन आहे, तर ते तुम्ही काढण्यासाठी काय करू शकतात, या ठिकाणी एक बाजू त्या ठिकाणी आपण काय करायची आहे, विचारात घ्यायची आहे. आणि मग तुम्ही सगळ्यात पहिला जो थर आहे, सगळ्यात शेवटचा थर आहे, तर त्याला एक नंबर म्हणूया, याला दोन नंबर, याला तीन नंबर आणि चार नंबर, म्हणजे याच्यावरती एक चार थर आहेत. प्रत्येक थरामध्ये त्या ठिकाणी किती घन आहेत त्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. पहिल्या थराचा आपण विचार केला तर पहिल्या थरामध्ये 1, 2, 3 आणि 4, म्हणजे एवढ्या भागापर्यंत त्या ठिकाणी चार घन आहेत. आणि असे किती थर आहेत बघा, 1, 2, 3 आणि 4, म्हणजे त्या ठिकाणी 16 जे आहे तर घन ते काय होतील, पहिल्या थरामध्ये होतील. याच पद्धतीने दुसरा जो थर आहे त्याच्यामध्ये पण तेवढेच त्या ठिकाणी घन आहेत, खाली जेवढे आहेत तेवढेच वरती असल्यामुळे तिथे पण किती होतील, 16 घन होतील. तिसऱ्या थरामध्ये त्या ठिकाणी पुन्हा आपण जर पाहिलं तर इथे त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 इथपर्यंत त्या ठिकाणी चार घन आणि त्यांचे 1, 2, 3, 4 म्हणजे 16, त्या पद्धतीने त्या ठिकाणी 16 घन होतील. आता त्या ठिकाणी तुम्हाला चौथा थर आहे तर तो त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये किती घन आहे तर ते सांगायचे आहे. या चौथ्या घनामध्ये त्या ठिकाणी त्याचे जे कोपरे आहे तर ते सगळे काय केलेले आहेत, एक एक घन काढून घेतलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी 16 घनामधून 4 घन काढले तर तुम्हाला तिथे 12 घन मिळतील, किंवा तुम्ही वरचे जे घन आहे तर ते काउंट करू शकतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. या पद्धतीने एक एक थरामधले जर आपण घन मोजले तर आपलं उत्तर आहे तर ते त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. आणि त्या पद्धतीने आपण काय केलं, त्यांची बेरीज केली. त्यांची बेरीज आहे तर ती किती येणार आहे, 60 येणार आहे. आणि मग या आकृतीमध्ये त्या ठिकाणी घन आहे तर ते किती येतील, 60 येतील. काय केलं आपण, फक्त काय करायचं आहे, प्रत्येक त्या ठिकाणी थरामध्ये किती घन आहेत थरानुसार गेलो तर आपलं उत्तर कधी पण चुकणार नाही. आणि पहिल्या थरामध्ये 16 घन आहेत, दुसऱ्या थरामध्ये 16 आहेत, तिसऱ्यामध्ये 16 आहेत आणि नंतर चौथ्यामध्ये मात्र त्या ठिकाणी काय की 12 घन शिल्लक आहेत. आणि मग आपलं उत्तर आहे तर ते काय येणार आहे, 60 घन येणार आहे.
यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे की या आकृतीला सर्व बाजूने आपण रंग दिला. आता हा प्रश्न त्या ठिकाणी कसा असतो विचारताना, त्याला खालच्या बाजूने पण रंग आहे असा आपला विचार करायचा. सगळ्या बाजूने रंग दिलेला आहे इथे, त्या ठिकाणी जर हा घन काढलेला असेल तर याच्या या बाजूंना देखील त्या ठिकाणी काय असणार आहे, रंग असणार आहे असा विचार करून आपलं उत्तर द्यायचं आहे. देवकर सांगतोय का? यस सर, 16 हे आन्सर येईल त्याच. तीन पृष्ठभाग रंगीत असणारे घन किती आहेत? 16. 16 येणार आहे, बरोबर आहे. जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी काय की जे कडेचे त्या ठिकाणी घन असतात त्यांचे तीन पृष्ठभाग रंगीत असतात, हा एक पृष्ठभाग, हा एक पृष्ठभाग आणि तळाचा पृष्ठभाग. म्हणजे त्या ठिकाणी तळ भागामध्ये पहिल्या थरामध्ये त्या ठिकाणी तीन पृष्ठ त्या ठिकाणी, पण आपण जर थरानुसार गेलो तर आपलं उत्तर कधी पण चुकणार नाही. पहिला थर आहे, पहिल्या थरामध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही तीन पृष्ठभाग रंगीत असणारे घन किती आहेत, तर ते चारही कोपऱ्यांचे असणार आहे, तर ते चार असणार आहे. दुसऱ्यामध्ये त्या ठिकाणी आहे का तीन पृष्ठभाग रंगीत असणारे शून्य असतील. तिसऱ्या थरामध्ये तुम्ही पाहिलं तीन पृष्ठभाग रंगीत असणारा हा एक घन येणार आहे, ज्याचे त्या ठिकाणी हा वरचा पृष्ठभाग, हा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग. याच पद्धतीने या चारही बाजूचे त्या ठिकाणी काय होतील, चार जे काही घन आहे तर ते त्या ठिकाणी चार बाजूने रंग असणारे आहेत, तीन बाजूने रंग असणार आहे सॉरी. त्यानंतर पुढच्या थराकडे आपण गेलो, चौथ्या थरामध्ये काय परिस्थिती आहे, त्या चौथ्या थरामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिला तर हा जो घन आहे याचे तीन पृष्ठभाग रंगीत आहे बघा, हा एक आणि हा एक. याच पद्धतीने हा जो आहे तर त्याचा हा एक भाग, हा एक भाग आणि हा एक भाग. याच पद्धतीने इथे पण त्या ठिकाणी तीन पृष्ठभाग रंगीत आहे, याचे पण तीन पृष्ठभाग रंगीत आहे. की हा जो घन आहे वरचा पृष्ठभाग, इकडचा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग, म्हणजे वरचे जे घन आहेत ते मधले आपण जर चार सोडले तर सगळ्यांना काय असणार आहे, तीन बाजूने रंग असणार आहे. चौथ्या थरामध्ये त्या ठिकाणी आपले जे घन आहे तर ते किती होतील बघा, हा एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ, आठ होतील. थरानुसार आपण गेलो तर आपलं उत्तर त्या ठिकाणी परफेक्ट येणार आहे. आणि मग आपण यांची बेरीज केली तर त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे तर ते किती येईल, 16 येणार आहे. आणि मग आपलं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 2 असेल. या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं काय करता येईल, आकृतीचं निरीक्षण करून किती घन आहे जर त्यांना त्या ठिकाणी सर्व बाजूने रंगवले तर याच्यावरती आणखी प्रश्न येऊ शकतो की एकच पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन आहेत, दोन पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन आहेत, आणि या पद्धतीचे प्रश्न आहेत तर त्याच्यावरती येऊ शकतात. याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न आहे तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याची उत्तरे मात्र मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. हा जो प्रश्न आहे तर तो देखील सगळ्यांनी लिहिला असेल. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, आणखी एक प्रश्न आहे तर तो बघणार आहोत. देवकर? यस सर. ही आकृती दिसते का तुला ग्रीन बोर्डची? हो सर. इथे पण असे प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न विचारलाय, तिसरा थर तिसऱ्या थरातील घन किती आहेत, तिसऱ्या थरातील घन किती आहेत, पर्याय दिलेले आहेत 6, 7, 8 आणि 4. दुसरा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील एकूण घन किती आहेत,
65, 66 आणि 70. संतोष नाही. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण घन किती आहेत हा एक प्रश्न आहे, आणि दुसरा आहे तिसऱ्या थरातील घन किती आहे. यावरती आणखी आपले प्रश्न येऊ शकतात की दुसऱ्या थरामधले आणि शेवटच्या थरामध्ये किंवा पहिल्या थरामध्ये घनांमध्ये कितीचा फरक आहे असा पण प्रश्न येऊ शकतोय. परत आणखी प्रश्न येऊ शकतात की याला जर आपण सर्व बाजूने रंगवले तर त्या आधारे मग त्या ठिकाणी चार पृष्ठभाग रंगीत असणारे घन किती आहेत, तीन पृष्ठभाग रंगीत असणारे घन किती आहेत, या पद्धतीचे प्रश्न आहेत. तर ते याच्यावरती येऊ शकतात. देवकर सांगतोय का? येस सर. पहिल्याचं आन्सर 8 येईल. तिसऱ्या थरामध्ये 8 घन आहेत, बरोबर आहे. आणि एकूण घन सांगता येईल का? एकच मिनिट. सहासष्ट आहे, बरोबर आहे. मी त्या ठिकाणी तुम्हाला विचारलंय बघा तिसऱ्या थरातील घन किती आहेत, हा पहिला थर, दुसरा थर आणि तिसरा थर. आणि तिसऱ्या थरामध्ये त्या ठिकाणी घन विचारले तुम्हाला, तुम्ही जर हा पहिला हा दुसरा तिसरा घेतला तरी तोच येणार आहे. त्या पद्धतीने बघा इथे किती आहेत, हे दोन घन आहेत, याच्या पाठीमागे दोन घन आहेत, त्याच्या पाठीमागे दोन घन आहेत, त्याच्या पाठीमागे दोन घन असतील. तर ही जी पूर्ण रांग आहे तर ती काय असेल, पूर्ण असेल. आणि त्या पद्धतीने हे दोन 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 आणि दोन हे काय होतील, 8 घन होतील. आणि तुम्हाला एकूण घन विचारलेले आहे तेव्हा तुम्ही काय करणार आहात, तर हे जे घन आहे तर ते प्रत्येक थरानुसार पाहणार आहात. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही खालचा थर किंवा त्याला पहिला थर म्हणूया, पहिल्या थरामध्ये त्या ठिकाणी असणारे घन बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ते एका एवढ्या भागामध्ये त्या ठिकाणी 6 घन आहेत. असे किती घन आहेत तर ते कसे किती थर आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जे पहिल्या थरामध्ये त्या ठिकाणी 36 घन आहेत. त्यानंतर दुसऱ्या थरामध्ये त्या ठिकाणी असणारे घन किती आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि अशा किती रांग आहेत, 1, 2, 3, 4, 5 हे 20 घन येणार आहेत. त्यानंतर पुढच्या थरामध्ये असणारे तिसऱ्या थरामध्ये असणारे घन आपण काढलेले आहेत तर ते किती आहेत, 8 घन आहेत. त्यानंतर त्याच्यावरच्या त्या ठिकाणी असणाऱ्या चौथ्या थरामध्ये घन आहे तर ते किती असणार आहे, तर ते 3 असणार आहे. हे दोनच दिसतात आपल्या, मात्र याच्या पाठीमागे त्या ठिकाणी काय असणार आहे, 1 घन असणार आहे. आणि सगळ्यात शेवटच्या आणि पाचव्या थरामध्ये त्या ठिकाणी 1 घन आहे. तर आपण यांची बेरीज केली, 14, 14 आणि 4, 18, 68 घन त्या ठिकाणी होणार आहे. पुन्हा आपण काउंट करूया. पहिल्या थरामध्ये 36, दुसऱ्या थरामध्ये त्या ठिकाणी 20 आहेत, तिसऱ्या थरामध्ये 8 आहेत, चौथ्या थरामध्ये त्या ठिकाणी काय आहेत, 3 आहेत आणि पाचव्या थरामध्ये 1 आहेत. त्यांची आपण बेरीज केली, 8 आणि 6, 14, 14 आणि 3, 17 आणि 18 68 आहे तर ते आपलं उत्तर असेल. या पूर्ण त्या ठिकाणी असणाऱ्या आकृतीमध्ये 68 त्या ठिकाणी घन असतील, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला थरानुसार जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे तर ते बरोबर येणार आहे. वाटतं या पद्धतीचे जे प्रश्न आहे तर ते त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. आणखी काही प्रश्न आहे तर ते आपण पुढच्या त्या तासिकांमध्ये पाहणार आहोत, की ज्यामध्ये त्या ठिकाणी एक प्रकार आपलं बाकी आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की 4 बाय 4 बाय 4 मापाचा एक घन घेतला, त्याला त्या ठिकाणी काय केलं आपण 1 बाय 1 बाय 1 या घनाच्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी आपण काय केलं, कापलं आणि नंतर किंवा अगोदर त्याला रंग दिला. रंग देताना पण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, विरुद्ध पृष्ठभागांना लाल रंग दिला, एकाला पिवळा दिला, दुसऱ्या विरुद्ध पृष्ठभागाला पण पिवळा दिला. आणि मग त्याच्या त्या ठिकाणी आपण काय केले, 1 बाय 1 बाय 1 चे भाग केले. आणि नंतर परत मग त्याच्यावरती प्रश्न असणार आहे की एकूण किती गण झालेले आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन पृष्ठभाग रंगीत असणारे गण किती आहेत, एक पृष्ठभाग रंगीत असणारे गण किती आहेत, एकही पृष्ठभाग रंगीत नसणारे गण किती आहेत, तर त्यासारखे प्रश्न आहेत. तर त्याची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. मला वाटतं आपण जे घेतलेली उदाहरणं आहेत तर ते सगळ्यांना व्यवस्थित समजलेली असतील. आणि या पद्धतीने त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की घनावरती असणारे प्रश्न सोडू शकतो आणि आपले जे मार्क्स आहेत घनावरचे तर ते मार्क्स परफेक्ट मिळू शकतोय. थँक्यू. धन्यवाद सर. आज श्री नितीन अनाप सरांनी अभाषिक तर्कसंगती व अनुमान यातील अभाषिक यामधील घनाकृती ठोकळे याबाबत कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, मुलांच्या चुका